नमस्कार, चटक मटक चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। इथे आपण गोळीची भाजी घेतलेली आहे, याला घोळ म्हणतात। ही भाजी उन्हाळ्यामध्येच येतात, तर आपण आज याची भाजी बनवणार आहे गोळीची। तर ती कशी नीट करून घ्यायची ते बघून घेऊया। करून घ्यायची याचे जे दंडे आहेत त्या दंड्या असे तोडून घ्यायचे कोवळ्या कोवळ्या। याचे जे कवडे दंडे आहेत त्याच तोडून घ्यायचे। या पद्धतीने जी भाजी नीट करू, इथे आपण घोळीची भाजी नीट करून घेतली आहे या पद्धतीने। ही बारीक ही घोळ आहे, दोन प्रकारचे असतात। एक याच्यापेक्षा थोडी जाडी पण असतात आणि या पद्धतीची छोटी पण असतात, एक मोठी घोळ पण असतात। आणि ही भाजी आपण बनवणार आहे तर वेळ न घालवता आपण हिला छान नीट करून घेतलेली आहे। ते जास्त वेळ न घालवता आपण ही भाजी धुवून घेणार आणि कुकरला लावून देणार। इथे आपण भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 3 ते 4 पाण्याने याला माती असतात, त्याच्यामुळे ही स्वच्छ धुवून घ्यायची। भाजी चिरायची नाही आपल्याला, आपण अशीच भाजी शिजवून घेणार कुकरमध्ये। आणि इथे आपण तुरीची डाळ घेतलेली आहे, इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही डाळसुद्धा आपण या भाजीमध्ये टाकून देणार। डाळ टाकलेली आहे, याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। आणि इथे आपण कच्ची कैरीची जी कोळ आहे ती कोळ घेतलेली आहे। आंबा आपण कच्ची कैरीचं साईडचं पूर्ण काढून घेतलं आहे आणि कोळ घेतलेली आहे ती पण। याच्यात आपण थोडी हळद टाकून घेणार। कुकरला लावून कुकरचे 4 शिट्ट्या घेऊन घेऊया। इथे आपली कोळीची भाजी छान शिजलेली आहे, आपण कुकरला शिट्ट्या लावून घेतल्या होत्या। आणि याला आपण रवे लावून घेऊया आणि लगेच फोडणी देऊया। इथे आपण कच्ची कैरीची जी कोळ आहे ते पण टाकली होती याच्यामध्ये। आणि याला आपण छान रवी लावून देऊया। इथे आपण या पद्धतीने याला रवी लावून घेतली आहे। आपण एक साईडला तेल ठेवलेलं आहे, आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे। चला तर आपण भाजी लगेच फोडणी देऊया। इथे आपण तेल ठेवलेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। कांदा इथे आपला कांदा छान झालेला आहे, याच्यामध्ये आलं लसूण टाकून घेऊया। इथे आपला कांदा छान झालेला आहे, इथे आपण आलं लसूण टाकूया। इथे आलं लसूण किसून घेतलेलं आहे आपण। आणि इथे कच्ची कैरी टाकूया। याच्यामध्ये कच्ची कैरी टाकलेली आहे। या भाजीमध्ये कैरीच टाकायची, टोमॅटो टाकली की त्याला एवढी टेस्ट नाही येत या भाजीला। कैरीमुळे खूप छान टेस्ट येतात। इथे हिंग टाकून घेणार। हळद पावडर, लाल मिरची पावडर, ती भोळीची भाजी जी आपण शिजवून घेतलेली आहे ते टाकून घ्यायची। याच्यामध्ये आपण कोळ टाकलेली आहे कच्ची कच्च्या कैरीची, ती याच्यामध्येच राहू द्यायची। ही भाजी जरा आंबटच अशी खायला खूप छान लागतं। वरून आपण थोडा धनिया पावडर वरून टाकून घेणार, अगदी थोडा, आणि अगदी थोडा मसाला पावडर।
इथे मीठ, इथे आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया आणि 2 मिनिटांनी आपण आपली भाजी सर्व करून घेऊ। जी आपण गॅस बंद करून दिलाय आणि गोळीची भाजी याच पद्धतीने बनवायची, खूप छान लागतात खायला आणि याचा सुवास पण खूप छान येतो या भाजीचा कच्ची करीमुळे। जसं आपण भंडारामध्ये जसा भाज्यांचा सुवास येतो त्याच पद्धतीने या भाजीचा खूप छान सुवास येतो। तर आपण चला वेळ न करता ही भाजी लगेच सर्व करून घेऊया। इथे आपण आपली गोळीची भाजी सर्व करून घेतलेली आहे, एकदम मस्त झालेली आहे आपली ही भाजी। तुम्ही नक्की माझ्या या पद्धतीने एकदा बनवून बघा, आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आवडली तर लाईक करा, कॉमेंट करायला विसरू नका, मला कॉमेंट करून सांगा कशी झाली। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। आपण परत भेटूया आपल्या चॅनलवरती चटकमटक रेसिपी या चॅनलवरती पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।